मित्रांनो, आपला नवीन ट्रेनिंग सेटअप बघू शकता, एवढा मोठा स्क्रीन आणलाय आपण डायरेक्ट. गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आज शुक्रवार आहे आणि पाहूयात जरा किती वाजलेले आहेत मंगेश. टाइम झालेला आहे 9:31 आणि आपला प्रॉफिट झालेला आहे, म्हणजे चालू नाही डायरेक्ट झालेला आहे प्रॉफिट. एक मिनिट, माझा मोबाईल जरा गणतोय. काय मोबाईल तर चालणारच. हा माझा बी कॅमेरा बघा जरा मोबाईल. हे बघा, प्रॉफिट झालेला आहे 947 रुपये. व्ह्यू क्लोज पोझिशन हे बघा. बँक निफ्टी एक लॉट केलं होते पण ते हा दोन लॉट कशा मग ते एंजल वन डबल वेळा करते, त्यामुळे आता ब्रोकरेज आमचं डबल जाणार आहे. एंजल वन वाढत असेल ना तर त्याने सांगा तुम्हाला पण असा प्रॉब्लेम आहे की जरा गणते ते सकाळ सकाळ काय झाले काय म्हणाला. आणि मार्केट जर बघितलं तर मार्केट फुल जरा साईडवेज टाईपच आहे आणि पहिल्या 3 कॅंडल मध्येच आपल्याला झाला प्रॉफिट. 9:20 ला मारलेलं आणि 9:25 ला बाहेर पडलो. 5 मिनिटात ट्रेड संपलेला आहे. 5 मिनिटात 947 रुपये म्हणजे 1000 झाले होते पण ते टच करत 947 झाले. सलग चौथा दिवस आहे प्रॉफिट. सलग चौथा दिवस आहे. कसा पहिला फिडेलिटी 400, त्यानंतर बँक निफ्टी 1350, 1250, 1350 आणि आता 950. ते 4000 झाले 4 दिवसात. आणि प्रीमियम पण खूप मस्त आहेत. प्रीमियम मस्त आहेत. प्रीमियम दाखवून एकदा. प्रीमियम भारी. मी काल म्हणल्यानुसार हा सरी सकाळचं मीच झालं थोडं 5 मिनिटाचं. 453, 466 प्रीमियम. आणि जे करून प्रीमियम मिळत होते 483 प्रीमियम मिळत होते सकाळी. म्हणजे सकाळी म्हणजे 9:15 आता पण बघा. हा एटीएम तोच आहे अजून. आणि डीके झालेला बघा. 483, 483, 241, 200 तर मिळत होता. म्हणजेच 30-60 पॉईंटचा डीके झालाय बघा. डीके झाला. प्रीमियम खूप मोठे आहेत, त्यामुळे ट्रेड करा मस्त. मी तर सांगतोय बघा, स्ट्रॅडल करा. म्हणजे आता तर करू शकता बिंदास. आता जरा सेटल झालंय मार्केट, कारण जे बघतोय ना मी 250 रुपये पार ते 1 तासाने द्यायचं हळूहळू. आता 250 असं दाखवत होतं. घेतलंय 250. हा स्क्रीन रेकॉर्डिंग आहे ते ऍड करू आपण. त्यामुळे बघा तुम्ही करू शकता जर एखाद्याकडे कॅपिटल असेल तर. नंतर नाही तर काय बाईंग पण करू शकता तुमच्या. बाईंगची पण स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे आपण. तर काय अजून एक करायचं का? करू ना. माझी तरी इच्छा नाही. आत्ता ना, आत्ता ना 11 थोडं अजून स्टेबल झालं ना काय सांगता येत नाही. त्यावेळेस मग एखाद्या वेळेस ओटीएम मारू. मग एखाद्या वेळेस रिस्क नको जास्त गेला मारू शकतो. पण खरी जी मजा आहे एटीएम ची. एटीएम मध्ये पण लॉस मध्ये मी खरी मजा. एटीएम मध्ये जे जातंय मार्केट पटापट पटापट 5 मिनिटात 947. 5 मिनिटात तेच. आधी 250 एक तास लागायचा आणि आम्ही 250 घ्यायचो आणि एक्झिट करायचो आणि तरी ते दाबलं की 180-150 यायचं. हा आता बघा, ते प्रीमियमच नव्हते. कमी काय होणार आहे? तवले ऍडजस्ट करायला लागायचं. इथलं पण तुटलं नाही पाहिजे, इथलं पण वाढलं नाही पाहिजे. तेच ना. चालतंय. ट्रेड केला ट्रेड झालाय तरी पण करा ब्लॉक कंटिन्यू. ओके मित्रांनो, आपला नवीन ट्रेडिंग सेटअप बघू शकता, एवढा मोठा स्क्रीन आणलाय आपण डायरेक्ट. नाही सेटअप वगैरे नाहीये, घरचाच टीव्ही आहे. फक्त जुगार केलाय थोडा की चार्ट, म्हणजे फक्त चॅट अनालाइज साठी. आणि व्हिडिओ वगैरे ज्यावेळेस बनवतो ना तर त्यावेळेस पण मग सिम्पल जातो. म्हणजे इथून स्क्रीन रेकॉर्डिंग ऍड करा, परत हे लॅपटॉपची स्क्रीन रेकॉर्डिंग, परत व्हॉइस रेकॉर्डिंग, ते मग त्यापेक्षा डायरेक्टली त्याचं एक्सटेंड केलं तर ते पण इझी जातं ना. आम्हाला पण पाहायला व्यवस्थित जातं. त्यामुळे आता इथून पुढचे जे व्हिडिओ येतील स्ट्रॅटेजीचे ते ह्याच्यावर असतील सगळे. आणि आपला ट्रेडिंग सेटअप एवढाच आहे. एवढाच ट्रेडिंग सेटअप. एक लॅपटॉप, 2 मोबाईल आणि गणेश असला की एक मोबाईल, अजून एक मोबाईल, 3 मोबाईल असं बस एवढंच आहे. काही गरज नाहीये सेटअपची अजून तरी. त्यामुळे नवीन घ्यावं का असं काय प्रॉफिट झाला की नवीन असं बी घेऊ नये मला वाटतंय. त्यामध्ये ओके, नाहीतर म्हणजे लईच नवीन असतील सुरुवातीला तर मोबाईल मध्येच ओके. त्यामुळे त्या लॅपटॉपची पण गरज नाहीये. असंच जुगाड केलंय. काय नाही, आणि आजचा प्रॉफिट पण तेवढाच आहे. परत प्रॉफिट नाही करणार. तर मित्रांनो, बाहेर आलेलो आहे आम्ही. आज लवकर ट्रेडिंग संपल्यामुळे थोडं बाहेर आलतो आणि 11:30 वाजलेले आहेत. आणि प्रॉफिट बघा दिसतोय का? 947. तेवढाच प्रॉफिट आहे. ट्रेडिंग काय केलं नाही अजून, कारण की
मार्केट व्हॉलेटाईल आहे, मार्केट भरपूर नाही का पडून परत आता वरती आले म्हणा नॉर्मल, पण व्हॉलेटाईल भरपूर आहे कारण की प्रीमियम पण मोठे आहेत आणि जरी ते डिके झाला 300 तर ते डायरेक्ट 500-600 पण होत आहेत परत, कारण की भरपूर पडते 300 पॉईंट आता गेलंय खाली मार्केट. काय वाटलेलं का आज होईल एवढं? आज होईल वाटलेलं, पण कसं आधी 500 काढू आणि नंतर 1100 दरम्यान परत ट्रेड करून 500 काढून असं 1000 करणार होतो, पण ते वन टाइमच ते 1000 रुपये झाले, त्यामुळे मग काय दिवसभराचं टार्गेट संपलं. 1000 रुपये झालं त्यामुळे ट्रेड नाही केलं, जर ते 500 असतं तर परत 1100 केलं असतं, पण आता जर बघितलं तर स्टॉप लॉस व्हायचे चान्स जास्त आहे कारण व्हॉलेटिलिटी खूप आहे मार्केट. त्यामुळे जेवढं प्रॉफिट आहे तेवढं बुक करून जसं जसं आता हा आठवड्यात राहील पुढच्या आठवड्यात ट्राय करू की अजून जास्त रिस्क घेऊन प्रॉफिट तसाच कसा राहील, त्यामुळे बघू. आता तर ट्रेड काय करणार नाही, त्यामुळं एवढंच व्हिडिओ. हो तर व्हिडिओ नक्की पहा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, लाईक जास्त करा कारण की आपल्या बाकीच्या मित्रमैत्रिणींना पण गेला पाहिजे आपल्यासारख्या मराठीला, मराठी माणसांना. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय तुमचं पण काय प्रॉफिट झाला लॉस झाला कमेंट नक्की करून सांगा. आणि काय डाऊट असेल तर इंस्टाग्रामवर काय डाऊट असेल तुम्हाला. भेटूयात सोमवारी, नवीन दिवस नवीन ट्रेड, नवीन राहिले, नवीन सकाळ. धन्यवाद.